महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील करिरच्या स्टॉपला पोहचवण्यापर्यंत धोनीचा प्रवास उल्लेखनीय आहे धोनीच्या जीवनातील मनोरंजक गोष्टी आज जाणून घेऊया भारतातील एका छोट्या गावात लहानाचा मोठा झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीची राणी साधी होती मैदानावर आणि मैदानाबाहेरही धोनी त्याचा शांत स्वभावासाठी ओळखला जातो तो त्याच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आय सी आय सी विश्वचषक आय सी आय सी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आणि आशिया कप यात त्याचा समावेश आहे उत्तम नेतृत्व उत्कृष्ट फलंदाजी आणि विकेट किपिंग कौशल्य त्याला सर्वोत्तम खेळाडू बनवतात धोनीबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे या वयात तो इतर तरुण खेळाडू इतकाच फिट आहे महेंद्रसिंग धोनीचा जन्म सात जुलै एकोणीसशे एक रोजी झारखंड मधील रांची येथे झाला धोनीचे वडील पंप ऑपरेटर म्हणून काम करायचे आणि आई ग्रहणी होती घराजवळ शाळेतच त्याने शिक्षण घेतलं आणि तिथेच क्रिकेट फुटबॉल आणि बॅडमिंटनसह विविध खेळांचा सराव केला बिहारच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात निवड होण्यापूर्वी रांचीतील स्थानिक क्रिकेट क्लब हो क्रिकेट धोनी खेलत होता त्यानंतर तो पूर्व विभागीय अंडर एक संघाकडून खेळला दोन हजार पाच मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने बासष्ट चेंडूत अडसष्ट नाबाद धावांची खेळी साकारत सामन्यात यश मिळवलं धोनीने दोन हजार चार मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून त्याने सातत्यपूर्ण ते उत्तम फलंदाज आणि एक उत्कृष्ट यष्टी रक्षक म्हणून कामगिरी बजावली दोन हजार सात मध्ये धोनीची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली एम एस धोनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने आयसीसी क्रिकेट विश्वचषक दोन हजार अकरा सह विविध महत्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या एम एस धोनी हा क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक मानला जातो दोन हजार सात मध्ये त्याला क्रिकेटचा सर्व प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि दोन हजार सतरापर्यंत त्यांनी कर्णधारपदाची भूमिका बजावली भारताने धोनीच्या नेतृत्वात दोन हजार दहा आणि दोन हजार सोळा आशिया चषक आयसीसी क्रिकेट विश्वचषक दोन हजार अकरा आणि सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेरा यासह अनेक महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या धोनीच्या कर्णधार पदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे त्याने विविध स्पर्धाच्या एकोणीसशे नव्याण्णव सामन्यामध्ये भारताचं नेतृत्व केलं यापैकी एकशे दहा सामने भारताने भारता जिंकले चौऱ्याहत्तर गमावल्याने पाच बरोबरीत राहिले कसोटी क्रिकेटच्या साठ सामन्यामध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं यातील सत्तावीस सामने त्यांनी जिंकले अठरा गमावले आणि पंधरा अनिर्णित राहिले एम एस धोनीने ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली